कराड जनता सहकारी बँकेच्या बोगस कर्ज प्रकरणी तब्बल 27 जणांच्यावर कराड शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे। हे प्रकरण नक्की काय आहे ते आपण बघूया। कराड जनता सहकारी बँकेच्या बोगस कर्ज प्रकरणी आता उपनिबंधकासह 27 जणांच्यावर कराड शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे। यामध्ये प्रमुखमध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच तत्कालीन सर्व संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तसेच कर्ज विभागाचे अधिकारी आणि स्वतः जिल्हा उपनिबंधकांसुद्धा यामध्ये समावेश आहे। कराड जनता सहकारी बँकेचं नक्की प्रकरण काय ते पाहूयात। कराड जनता सहकारी बँकेच्या माध्यमातून जे 296 कर्मचारी होते यांच्या नावे बोगस कर्ज काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आणि यामध्ये 4,53,00,000 अपहार झाल्याचा ठपका या 27 जणांच्यावर ठेवण्यात आलेला आहे। यामध्ये कराड जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष राजेश पाटील वाटारकर, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हा उपनिबंधकाचा सुद्धा यामध्ये समावेश आहे। यामध्ये जे 27 जे गुन्हे दाखल झालेले आहेत त्यामध्ये आहेत स्वतः अध्यक्ष राजेश पाटील वाटारकर, जिल्हा उपनिबंधक मनोहर माळी, मुख्य कार्यकारी अधिकारी विलास सूर्यवंशी, संचालक विकास धुमाळ, राजू शहा, सुरेश लाहोटी, दिलीप चव्हाण, आकाराम सिंगन, दिनकर पाटील, शंकरराव काटे, प्रकाश कवटे, शिवाजी पाटील, वसंतराव शिंदे यासह रमेश गायकवाड, डॉक्टर परेश पाटील, संजय पोंक्षे, राजेंद्र पाटोळे, प्रतिभा पाटील, ज्योती शहा, अनिल यादव, संजय जाधव, विराज कुमार डुबल, दीपक पाटणकर, बाजीराव पाटील, अरुण पाटील, भाऊसाहेब थोरात अशी 57 जणांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आणि या प्रकरणी गेल्या 5 ते 6 दिवस ईडी चौकशी चालू होती आणि या ईडी चौकशीच्या दरम्यान जी बोगस प्रकरणं दिली गेली कराड जनता सहकारी बँकेच्या माध्यमातून, या बोगस प्रकरणावर सुद्धा महत्त्वाची टिप्पणी या ईडीमार्फत करण्यात आली। याचबरोबर या प्रकरणी 27 जणांच्यावर फसवणुकीचा गुन्हा हा कराड शहर पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलेला आहे। खरं तर सहकार क्षेत्रात आत्तापर्यंतच्या इतिहासात सर्वात मोठी कामगिरी म्हणता येईल आणि या पुढच्या काळात ईडीच्या माध्यमातून या 27 जणांच्यावर मोठी कारवाई होऊ शकते एवढं मात्र नक्की। कराड जनता सहकारी बँकेच्या या 27 जणांच्या संचालकांच्या प्रॉपर्टीवर म्हणजे त्यांच्या मालमत्तेवर टाच येणार असे एकंदरीत दिसत आहे आणि ईडी या संदर्भात काय कारवाई करेल याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। कॅमेरामन सागरसह विकास भोसले, मार्क लाईव्ह, कराड।